विद्यार्थी मित्रों, आपण अभ्यासत आहोत आपत्ती व्यवस्थापन हा पाठ। आणि या पाठामध्ये या अगोदर आपण भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपण काय काळजी घ्यावी, भूकंप का होतो याबद्दल अभ्यासलं, त्यानंतर आगीबद्दल अभ्यासलं। आग ही देखील एक नैसर्गिक आणि मानवनिर्मित सुद्धा आपत्ती आहे। आणि आग लागल्यानंतर होणारे परिणाम काय होतात, मग आग लागू नये म्हणून आपण काय करू शकतो, किंवा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून काय उपाययोजना केल्या जातात, या सगळ्या बाबींबद्दल या अगोदर आपण अभ्यासलं। आणि आता आपल्याला अभ्यासायचे दरड कोसळणे, लँडस्लाइडिंग, ही एक आपत्ती आहे। आता दरड कोसळणे म्हणजे काय, आणि दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती आहे का मानवनिर्मित आपत्ती आहे याबद्दल कधी तुम्ही बातम्या वगैरे ऐकल्यात का? आपण महाबळेश्वरला जाताना जो रस्ता होता, त्या रस्त्यात असणारे उंच उंच डोंगर, त्याचबरोबर अरुंद रस्ते, घाट, या सगळ्यांकडे बारकाईनं पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं, कधीतरी या डोंगर उतारावरची माती, दगड, रस्त्यावर आलेले सुद्धा पाहिले असतील, आणि बऱ्याचदा वाहन खोळंबली सुद्धा होती। याचा अर्थ काय, दरड कोसळणे म्हणजे काय, तर त्या डोंगरावर असणारे दगड किंवा तिथली माती पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहून येते किंवा ते उन्मळून पडतं, तिथली वृक्ष येतात, तिथली माती खाली येते। आणि हा सगळा परिणाम कशात असतो, फक्त पाऊस पडल्यामुळे असं होतं का, तर भूकंप झाल्यानंतर सुद्धा दरडी कोसळतात, पाऊस पडणे हे एक प्रमुख कारण। आता मग दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती आहे का मानवनिर्मित आपत्ती आहे, जर पडणाऱ्या पावसाचा परिणाम म्हणून दरड कोसळले असेल तर नैसर्गिक आपत्ती, भूकंप झाला असेल आणि भूकंपामुळं, कारण पाऊस आणि भूकंप हे यांचं दोघांचं परस्पर नातं आहे, यांचा सहसंबंध आहे। ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस भूकवचामधून हा तप्त लावा ज्या ठिकाणी कमकुवत भूप्रस्थ भाग आहे तिथून वर येण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच भूकंपाचे हादरे होतात। म्हणजे पाऊस, भूकंप आणि दरड कोसळणे यांचा परस्पर संबंध आहे हे आपल्या यावरून लक्षात येतं। आणि मग ही कारण असतील तर ही नैसर्गिक आपत्ती, परंतु या कारणांसोबत आणखी वृक्ष तोड, त्याचबरोबर खाणकाम, रस्ते बांधणी, औद्योगिकरण यासारख्या गोष्टी वारंवार घडल्यामुळं, कारण झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात, पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळं तिथली माती वाहून येत नाही, आणि वृक्षतोड झाल्यामुळं, या डोंगरावरचे वृक्ष तोडल्यामुळं तिथली माती वाहून येते। आणि मग हे कारण असेल तर दरड कोसळणे, या कारणामुळं जर दरड कोसळले असेल तर मग ती मानवनिर्मित आपत्ती सुद्धा आपल्याला म्हणता येईल। परंतु बऱ्याचदा दरडी कोसळतात यासाठी नैसर्गिक कारणच गृहित धरलं जातं, कारण गृहित धरणारे कोण आहेत, आपण म्हणजे माणूस, आणि हे रस्ते, वृक्षतोड, औद्योगिकरण हे कोणासाठी होतं, आपल्यासाठीच, कोण करतं, आपणच, मग म्हणून याला आपण काय म्हणतो, ही नैसर्गिक आपत्ती आहे। आहे नैसर्गिक आपत्ती, परंतु आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये माळी हे गाव आहे छोटस, आंबेगाव तालुक्यामध्ये, या गावाबद्दल तुम्ही ऐकलंय का, पाठीमाग कधीतरी एक दुर्घटना घडली होती, त्या दुर्घटनेबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, आणि मग तिथं दरड कोसळली होती, आणि मग का अशी दरड कोसळली होती, याच्या पाठीमागची कारण मीमांसा केली का, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। माहिती कधीतरी बातम्या ऐकल्यानंतर किंवा कधी पेपरला वाचल्यानंतर हे सगळं लक्षात येत, काय झालं होतं, 30 जुलै 2014 ची रात्र, वार होता बुधवार, लोक निवांत झोपले होते, पाऊस पडत होता आणि जोराचा पाऊस होता,
पाऊस कधी थांबतो याच्या प्रतीक्षेमध्ये लोक होते, परंतु पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता आणि रात्रभर पाऊस होता। त्या गावची पहाट झालीच नाही, लोक झोपेतून उठलेच नाहीत। सकाळी 7-7:30 दरम्यान बस त्या गावाला येत होती आणि डोंगर उतारावरून गावाच्या दिशेने बस येत असताना ड्रायव्हरच्या लक्षात आलं, ज्या गावात बस जाणार आहे ते गावच दिसत नव्हतं। म्हणजे काय, गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं होतं, अख्ख गावच्या गाव। साधारणपणे त्या गावामध्ये 74 ते 80 घरं होती आणि या 74 ते 80 घरांपैकी 44 ते 50 घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली होती। गावाच्या बाजूला शाळा होती, फक्त त्या गावची शाळा बसच्या ड्रायव्हरला दुरून दिसली, बाकी गाव पूर्णपणे त्या लँडस्लाइडिंगमुळं दरड कोसळल्यामुळं गावावर गाळाचा थर जमा झाला होता आणि काही घर अर्धवट पडलेल्या अवस्थेमध्ये होती। म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मृत्यूचा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे असं देखील ड्रायव्हरला त्यावेळेस वाटलं। आणि सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हरनं ही बातमी, कारण तिथं मोबाईलला रेंजही नव्हती, वर बस असल्या कारणानं ड्रायव्हरनं सगळ्यात अगोदर ही बातमी आपल्या भावाला सांगितली आणि नंतर भावाकरवी तिथल्या जिल्हा प्रशासनापर्यंत ही बातमी पोहोचली। साधारणपणे रात्री किंवा पहाटे 3-3:30 दरम्यान घडलेली घटना आणि प्रशासनाच्या लक्षात यायला साधारणपणे सकाळचे 9 वाजले आणि मग मदत कार्य सुरू झालं। मदतीचा तिथं पुरवठा किंवा मदत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास दुपारचे 3-3:30-4 वाजले होते, कारण पाऊस पडत होता, तिथपर्यंत पोहोचताच येत नव्हतं, वाहन तिथपर्यंत जात नव्हते, रस्ते खोत्याचे नव्हते झाले होते आणि मग तिथं पोहोचायचं कसं हा मोठा प्रश्न होता। 6व्या दिवशी ज्यावेळी मग तिथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं जसं जाता येईल तसं एनडीआरएफचे जवान पोहोचले, काही जेसीबी पोहोचल्या आणि जेसीबी डायरेक्ट नाही गेल्या, सुटे भाग नेले त्या ठिकाणी आणि सुटे भाग नेल्यानंतर तिथं त्याची जोडणी केली आणि नंतर तिथं मदत कार्य सुरू झालं। 6व्या दिवशी मृत्यूचा आकडा सरकारी प्रशासनानं दिलेला 108 पेक्षा जास्त होता। 74 ते 80 घरांपैकी 44 घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली होती। मग बघा, विचार करा, 44 घरामध्ये एका घरामध्ये साधारणपणे 3 ते 4 जरी माणसं आपण गृहीत धरली तरी 44 घरातली माणसं हे झालं माणसांचं, आपण माणसं आहेत, माणसांबद्दल विचार करतो, तिथले प्राणी, तिथल्या शेळ्या मेंढ्या, तिथल्या आजूबाजूच्या असणाऱ्या परिसंस्था, तिथं असणारे वन्यजीव, या सगळ्यांचं काय झालं असेल, या सगळ्यांचा जर विचार केला तर कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली होती, वित्तहानी देखील झाली होती। त्या गावाला पाहिल्यानंतर ते गाव बघा ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसते का गाव, फक्त गाळाचा ढीग दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी आणि या ढिगाखाली ते गाव गाडलं होतं। शिवाय ड्रायव्हरला दिसलेली शाळा ही या पद्धतीने ती शाळा दिसली आणि बाकीच्या गावची अवस्था तर काय झाली होती, एका घरातला एखादा माणूस शिल्लक राहिला होता आणि हे सगळं आपल्या डोळ्यात देखत घडलेलं पाहण्यासाठी त्याचे डोळे धसत नव्हते, डोकं गुडघ्यात घालून माणसं बसली होती। रडलं तर कुणासाठी रडायचं, कारण कोणी शिल्लकच राहिलं नव्हतं आणि आपण रडत असताना कोणी पाहण्यासाठी सुद्धा नव्हतं, सांत्वन करायला प्रशासन सुद्धा तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागत होता, कारण यायचं म्हटलं तरी तिथपर्यंत जाता येत नव्हतं। मग हे सगळं का घडलं असा प्रश्न आपल्या मनामध्ये यायला हवा आणि निश्चित हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो सुद्धा। तर या सगळ्या पाठीमागची कारण, तर सर्वात पहिल्यांदा नेमकं कारण काय होतं, तर ही एक नैसर्गिक आपत्ती होती असं कारण प्रशासनानं देऊन टाकलं आणि आपण सुद्धा अभ्यासताना हे नैसर्गिक आपत्ती आहे कारण भरपूर पाऊस पडला आणि कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडल्यानंतर ही नैसर्गिक आपत्ती येते। आता आपल्याकडं मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे पाऊस झालाय का,
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत जेवढा व्हायचा तेवढा पाऊस झाला नाही, फक्त या मागच्या 8-10 दिवसांमध्ये कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडला. आणि कमी कालावधीत जर जास्त पाऊस पडला तर मग अशा प्रकारच्या आपत्ती निर्माण होतात. आता आपल्याकडे डोंगरच नाही तर दरडी कोसळण्याचा प्रश्नच नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे सह्याद्रीचे डोंगर आहे, त्या सह्याद्रीच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे माळीण गाव, आणि या गावामध्ये ही परिस्थिती उद्भवली. याचं कारण काय? तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड देखील झाली होती, आणि म्हणून वृक्षतोड हे देखील एक कारण आहे त्या या सगळ्यांच्या पाठीमागे. कारण झाडांची मुळं मातीला धरून ठेवतात, आणि हे झालं नाही. आणि कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडण्याचं कारण काय? दिवसेंदिवस हवामानामध्ये बदल होत आहे, आणि ही दरड कोसळणार आहे ही बातमी किंवा याबद्दलचं भाकीत अगोदर झालं होतं, परंतु आपल्या प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि हे उपग्रहातर्फी किंवा उपग्रहामार्फत ब्रिटिश हवामान खात्यानं हे सगळं सांगितलं होतं, पुणे जिल्ह्यामधलं अमुक अमुक गाव, आणि त्या गावाला अशा प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, प्रशासनानं सावध व्हावं. अशा प्रकारच्या बातम्या नंतर आल्या. म्हणजे या सगळ्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? हे ज्या पद्धतीनं आपलं चालू आहे सगळं, ही पद्धत कुठेतरी चुकते, इथं काहीतरी गडबड होते. आपण रस्ते तयार करतोय, आपण कारखाने उभे करतोय, आपण वृक्षतोड करतोय, आणि आपण सिमेंटची घरं बांधतोय, आणि या नैसर्गिक संपदेला आपण त्रास देतोय, आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्या वाट्याला ही संकट येत आहे. म्हणजे दरड कोसळ, आणि तिथं लाल माती आणि जांभ्या खडक आहे. मग ह्या खडकामध्ये अगोदरच उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन पडलेलं, आणि ऊन पडल्यानंतर उन्हामुळं तापलेला तो खडक, त्याला भेगा पडल्या, आणि भरपूर पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळं सच्छिद्र बनला खडक, खडकामध्ये पाणी झिरपलं, आणि पाणी झिरपल्यामुळं तो फुगला, आणि पाऊस कमी कालावधीत जास्त पडल्यामुळं तिथून तो सरकला खाली. शिवाय झाडं नव्हती, आणि हे आदिवासी खेडं त्या डोंगराच्या पायथ्याला वसलेलं, फक्त शाळा काही प्रमाणामध्ये दिसेल अशी शिल्लक राहिली होती. नंतर तिथं पुनर्स्थापना झाली, पुनरुभारणी झाली, आणि नंतर या पद्धतीने तिथली शाळा उभी केली. आज जवळपास 8 वर्ष झालेत त्या घटनेला, तरी देखील त्या गावात पूर्ण पहिल्यासारखी व्यवस्था प्रस्थापित करता आली नाही. अजूनही त्या घटनेच्या झळा तिथल्या शिल्लक राहिलेल्या लोकांना बसत आहे. म्हणजे या सगळ्यांवरून आपल्या काय लक्षात येतं? की हे का होतंय, दरड का कोसळते? तर भूकंप, सुनामी हे तर कारण आहेतच, अतिवृष्टी आहे, वादळ आहे, त्याचबरोबर वृक्षतोड हे महत्वाचं कारण आहे, आणि भरपूर पाऊस झाल्यानंतर तर महापूर येतोच. या सगळ्या कारणामुळं हे सगळं होत असतं. शिवाय रस्ते तयार करण्यासाठी खोदकाम करतात. आता त्या गावापर्यंत पोहोचायचे म्हणजे रस्ते तयार करायचे, आणि रस्ते कशासाठी तयार करायचे? तिथपर्यंत वाहनं गेली पाहिजेत, यासाठी रस्ते तयार करायचे. शिवाय मग याचे परिणाम काय होतात? अशा प्रकारे दरड कोसळल्यानंतर अचानक पूर येतो. शिवाय नदीचे प्रवाह देखील बदलतात, मार्ग बदलतात. जे धबधबे नैसर्गिक आहेत, हे नैसर्गिक धबधबे सुद्धा त्या नैसर्गिक धबधब्यांचं स्थानांतरण होतं, एका ठिकाणावरून ते दुसऱ्या ठिकाणी जातात, आणि कृत्रिम जलाशय तयार होतात. एखाद्या ठिकाणी पाणी साचून राहतं, घरं वृक्ष तिथली जीवितहानी होते, हे सगळं मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, घरं पडतात, आणि हा झालेला बदल हा कुठल्याही परिसंस्थेशी अनैसर्गिक असतो. तिथलं जनजीवन विस्कळीत होतं, जीवितहानी होते, वित्तहानी होते, सगळ्यात महत्वाचं जैवविविधतेचा ऱ्हास होतो. तिथं असणारे वेगवेगळे प्राणी, पक्षी, वनस्पती, प्राणी यांचा सगळ्या जगण्यावर त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. शिवाय आपण ज्याच्यासाठी हे सगळं केलं, तिथं रस्ते तयार केले, इथली वाहतूक विस्कळीत होते. म्हणजे या सगळ्यावरून आपल्या काय लक्षात येतं? दरड कोसळणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु त्यासाठी काही पूरक मानवनिर्मित कारण आहे. आपण ज्या विकासासाठी किंवा आपण जो विकास करून घेतोय, तो विकास आपल्याला विनाशाच्या गर्तेत लोटणार आहे. म्हणून नैसर्गिक संपदेचा विचार करून, इथली वनस्पती, इथले प्राणी, इथलं जनजीवन
किंवा इथली जैवविविधता टिकून ठेवून जर आपल्याला आपला विकास करता आला तर तो खरा शाश्वत विकास असतो. आणि ही सगळी दरड कोसळण्या पाठीमागची कारण आहे. आणि मग आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी कसं तयार करण्यात किंवा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून काय उपाययोजना करण्यात आल्या, एनडीआरएफचे जवान पोहोचले त्या ठिकाणी, अन्नधान्याचा पुरवठा केला, त्यांना कृत्रिम बांबूची किंवा ताडपत्रीची घरं तयार करून देण्यात आली, त्यांना आरोग्य व्यवस्था करण्यात आल्या, औषधं पोहोचली, ब्लँकेट चादर हे सगळं साहित्य नंतर त्यांना पोहोचवण्यात आलं, त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली, नंतर पुनरुभारणी केल्यानंतर तिथली शाळा या चित्रात दाखवल्यासारखी शाळा आहे. म्हणजे या सगळ्यावरून आपलं एक लक्षात येतं, दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्याला कारण मात्र मानव निर्मित कारण आहे.